चार प्रमुख महामार्ग देशातले हे आता नगरशी जोडण्यात आले आहेत। आता देशातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून जिल्हा म्हणून नगरकडे पाहिलं जात आहे आणि येत्या काळामध्ये आपल्या सरकारने चार MIDC या ठिकाणी तयार केल्या आहेत आणि या MIDC मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादानं येत्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग येतील की आमच्या जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या युवकांच्या हाताला काम मिळेल आणि हा जिल्हा देखील औद्योगिक जिल्हा म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याकरता आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सोलर योजना आणली आणि मी तुम्हाला सांगतो येत्या 18 महिन्यामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज 365 दिवस ही आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ हा निर्धार आमचा आहे। आज मोदीजींच्या आशीर्वादानं शिर्डीमध्ये नवीन एअरपोर्ट होतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय, एकीकडे नगरचा चेहरा बदलतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय आणि महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर। पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई यांच्या पुनीत इतिहासाने पावन झालेला हा जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकरता निश्चितपणे आम्ही सगळे प्रयत्न करू। आपल्याला एवढीच विनंती आहे, या नगरमधनं सुजय विखे पाटील यांच्यासारखा तरुण आणि शिर्डीमधनं अनुभवी असलेले आमचे सदाशिव लोखंडे यांना आपण निवडून द्या, एवढीच विनंती करतो।